नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. नवरात्र उत्सवासाठी मंदिराला रंग देताना वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने 2 जणांचा मृत्यू. धुळ्यातील रंगारी चाळीत घडली घटना. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधून कारवाई करा. साप्ताहिके हिंदी उर्दू दैनिकाच्या संपादकांची प्रशासनाकडे मागणी. आपसातील वादातून धुळ्यातील दत्तमंदिर चौक देवपूर येथे नरेश गवळी या युवकावर 10 ते 12 जणांनी केला प्राणघातक हल्ला. मीटर रिडिंग न घेता जास्तीचे बिले आल्यामुळे वीज ग्राहक संतप्त. वर्षा बिल्डिंगमधील वीज कार्यालयातून मिळत आहेत उडवउडवीची उत्तरे. मनपा प्रस्तावित हद्दीवाढीत समावेश असलेल्या चितोळ ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था. प्रशासनाला दिले निवेदन. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 18 सप्टेंबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा धनगर समाजाच्या बैठकीत झाला निर्णय. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या वतीने दुधाळ जनावरांना युनिक ओळख क्रमांकाचा बिल्ला मारण्याचा कार्यक्रम संपन्न. आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. धुळे शहरातील रंगारी चाळीत नवरात्रोत्सवासाठी मंदिराला रंग देत असताना 1000 kV उच्चदाब वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. धुळे शहरातील रंगारी चाळीत श्री चिंचमणी मायका देवी मंदिर नागेश्वर मंदिर आहे. मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त पार्श्वभूमीला रंग दिला जात होता. या कामासाठी साखळी रोडवरील जमनागिरी परिसरातील काही तरुण रोजंदारीने काम करत होते. मंदिराच्या कळसाला गोरख पांडुरंग बोरसे आणि बादल दामू मोरे हे इतर, प्रकाश पांडुरंग मोरे हा आतील बाजूला, नितीन मेजर सूर्यवंशी हा इतर भागाला रंग देत होता. दुपारी 1:30 वाजता रंगकाम करीत असताना गोरख बोरसे बादल मोरे यांच्या मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या 1000 kV उच्च दाब वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे दोघेही विजेच्या धक्क्यांनी फेकले गेले. यावेळी नितीन सूर्यवंशी काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता तोही फेकला गेला. विजेचा धक्का लागल्याने गोरख बादल जमिनीवर पडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी वीज कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर कार्यकारी अभियंता KD पावरा, अतिरिक्त अभियंता प्रताप मचिये शहर पोलीस ठाण्यात आले. त्यांच्याकडून नियमानुसार संबंधितांना 1 ते 4 लाखापर्यंतची मदत दिली जाईल असे सांगितले. मात्र याबाबत लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी झाली. यावेळी ॲडव्होकेट निखिल चव्हाण इतरांनी मध्यस्थ केली. मदतीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या घटनेत मृत झालेले गोरख बोरसे बादल मोरे हे दोघे घराचा आधार होते. गोरख बोरसे हा रंगकाम करून उदरनिर्वाह चालवत होता. त्याला पत्नी, आई, 2 लहान मुले, 2 बहिणी आहेत. तोच घरात एकटा कमवता होता. तसेच बादल मोरेही लहान मोठी कामे करून घरात मदत करत होता. तो रंगकामासाठी प्रथमच गेला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ 2 बहिणी आहेत. एका बहिणीचा विवाह बाकी आहे. त्याचे वडील नगरपालिकेत रोजंदारीने काम करतात. घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने बोरसे मोरे परिवाराचा मोठा आधार गेला. वीज कंपनीच्या नियमानुसार पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांना 1 ते 4 लाखापर्यंत मदत दिली जाईल. जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न राहील. तुर्त प्रत्येकी 10,000 रुपये तातडीची मदत करण्यात आली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ साप्ताहिक आणि हिंदी उर्दू दैनिकाच्या संपादकांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अंतुर्लीकर यांना निवेदन सादर केलं. लंकेश पत्रिका या कन्नड भाषिक साप्ताहिकाच्या निर्भीड विचारांच्या संपादिका ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरू येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी राहत्या घरी मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचा साप्ताहिके आणि हिंदी उर्दू दैनिकांच्या संपादकांनी निषेध केला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अंतुर्लीकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनावर अन्सारी तव्वाब युसुफ, सलीम जैनुल अबेद्दीन, युसुफ अहमद रजा, सलीम शेख, मनियार शाहिद हुसेन, इस्माईल शाह, श्रीकृष्ण बेडसे इत्यादींच्या सह्या आहेत. मनियार अनवर हुसेन यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी मनियार अनवर हुसेन, संपादक साप्ताहिक तर्जुमान्य दुनिया हिंदी आणि उर्दू हिंदी पत्रकारकडून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे. कारण ते मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ते कर्नाटकमध्ये गौरी लंकेश हे वरिष्ठ पत्रकारांची जी हत्या झाली
हे निर्गुण हत्येबद्दल आम्ही आमच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. कर्नाटक शासनाने त्वरित शोधून त्यांच्यावर कठोर कार शिक्षा करावी हे आमची मागणी आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. आपसातील वादातून धुळ्यातील दत्त मंदिर चौक देवपूर येथे नरेश गवळी या युवकावर 10 ते 12 जणांनी सोमवारी प्राणघातक हल्ला केला. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुळे शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातील हॉटेल त्रिदेव समोर एका युवकावर सोमवारी 10 ते 12 जणांनी प्राणघातक हल्ला केला. आपसातील वादातून हल्ला झाला. परिसरात असलेल्या CCTV बंद असल्यामुळे चित्रीकरण मात्र होऊ शकले नाही. दरम्यान या युवकावर यापूर्वी हल्ला झाला होता. शहरातील नगावबारी चौकातील हनुमान मंदिराजवळ गवळी परिवाराकडून दूध विक्रीचा व्यवसाय केला जातो. गवळी परिवार याच भागात पूर्वी राहणारे गोपाळ परिवारात गेल्या महिन्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी नरेश गवळी हा दत्त मंदिर चौकातून जात होता, त्यावेळी काहींना त्याला हॉटेल त्रिदेव समोर गाठून त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पावडीच्या दांड्यासह इतर हत्याराने नरेशवर वार करण्यात आले. मारहाण केल्यानंतर संबंधित पसार झाले. घटनेनंतर नरेशला या भागातील डॉक्टर प्रशांत देवरे यांच्या प्रथमेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर गवळी परिवारातील सदस्य रुग्णालयात पोहोचले. घटनास्थळी DYSP हिम्मत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे दिलीप गांगुल्डे, देवपूरचे किशोर सिरसाट, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी, आझादनगरचे दत्ता पवार, पश्चिम देवपूरचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणी नरेश कांतीलाल गवळी यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे, गोपाळ आड नावाच्या व्यक्तीसह अन्य 6 ते 7 जणांनी पावडीचा दांडा, काठ्या, तलवारीसारख्या हत्याराने मागील भांडणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला. त्यानुसार सर्वांविरुद्ध रात्री देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मीटर रिडिंग न घेता जास्तीची वीज बिले पाठवली जात असल्यामुळे वीज ग्राहकांनी धुळ्यातील वर्षा बिल्डिंगमधील वीज कार्यालयात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली, म्हणून वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सध्या मीटर रिडिंग घेत नसून जास्तीचे वीज बिल ग्राहकांना पाठवित असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून याबाबत अनेक संभ्रम निर्माण होत आहे. काही वीज ग्राहकांनी धुळे शहरातील देवपुरात असलेले वर्षा बिल्डिंगमधील वीज कार्यालय गाठलं आणि याविषयी संबंधितांना विचारणा केली असता अधिकारी कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वीज कंपनीच्या भोंगळ कारभार आणि ग्राहकांच्या फसवणुकीविषयी वीज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 2 महिन्यापासून आमच्या घरातले रीडिंग घेण्यासाठी कुणीच आलेलं नाहीये आणि रीडिंग घेण्यात आलेलं नाहीये, पण आमच्या आम्हाला तरी काही अंदाजे बिल देण्यात येत आहे आणि MHCVचा एकदम गैरवर्तणूक म्हणजे एकदम गचाळ कारभार चाललेला आहे का जनतेसाठी ते तुम्ही सोय करा. हे थकबाकी किती गैरवर्तणूक चालूचा जे रीडिंग आहे आता हे महिन्याचं ऑगस्ट मध्ये तो ते 492 रुपये. आता 492 चे यायला पाहिजे का 2500 यायला पाहिजे? बिल तो सर्वे भरले गेले ना, परत परत ऑफिस मध्येच फिरायचा त्यांचा माग. मी कनिष्ठ अभियंता कार्यालय हर्षल कामळस्कर, बरोबर आहे. मी या कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावरती 3 वर्षापासून कामावर आहे. आता बिलिंगच्या तक्रारी आहेत, बिलिंगची तक्रारी नाहीत हे कोणीच म्हणत नाही. नवीन एजन्सी दिली, जुनी एजन्सी जी होती आपली रिडिंग एजन्सी होती जुनी, त्याला काळ्या यादीत टाकून त्यांचे खूप खूप झोल होते. त्यांनी बऱ्यापैकी ग्राहकांची संगनमत करून भरपूर त्यांच्याकडनं चुका होत्या, त्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या 2 महिन्यापूर्वी ती जी जुनी एजन्सी होती, रिडिंग एजन्सी होती, त्याला ब्लॅकलिस्ट करून नवीन एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. नवीन एजन्सी धुळ्यामध्ये आता नवीन असल्यामुळे त्यांना घरं माहीत नाही आहेत. नवीन एजन्सी धुळ्यामध्ये नवीन असल्यामुळे त्यांना घरं माहीत नाही. त्यांच्याकडनं बरेच बिलं देण्यामध्ये किंवा रिडिंग न घेण्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्या तक्रारीसाठी आम्ही आमच्या कार्यालयाचे कर्मचारी पाठवून रिडिंग घेऊन बिल व्यवस्थित करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या जी आत्ता जी चालू एजन्सी आहे त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर ऍक्शन घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. आमचा एक सल्ला आहे ग्राहकांना की त्यांनी लवकरात लवकर जर मोबाईल नंबर रजिस्टर केले त्यानुसार ग्राहकांना आपलं रिडिंग घेतलं गेलं किंवा नाही घेतलं गेलं किंवा आपलं वीज बिल किती आहे हे आपल्या SMS द्वारे सुद्धा कळवण्याची आम्ही नवीन फॅसिलिटी चालू केलेली आहे. ग्राहकांनी त्या गोष्टीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, ज्या योग्ये अशा तक्रारींना लवकरात लवकर आळा घालता येईल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर
रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच। आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील। ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत। सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील। हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45। राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0 25 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मनपाच्या प्रस्तावित हद्दवाढीत समावेश असलेल्या चित्तोड ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने संभ्रमित झालेल्या ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देऊन चर्चा केली। धुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। 7 ऑक्टोबर रोजी यासाठी मतदान होणार आहे। यात शहराजवळील चित्तोड ग्रामपंचायतीचाही समावेश आहे। मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मनपाच्या प्रस्तावित हद्दीवाडी चित्तोड ग्रामपंचायतीचा समावेश आहे, त्यामुळे उमेदवारासह चित्तोड ग्रामस्थांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल किंवा कशा याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत। ग्रामपंचायत बरखास्तीबाबत शासनास्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत संभ्रम अवस्था दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे। याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना माजी उपसरपंच बापू तुकाराम बागुल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। निवेदनावर उपसरपंच राजेंद्र सोनवणे, गणेश बळगुजर, संतोष धनगर, ज्ञानेश्वर बागुल, देवाजी काळागवळी इत्यादींच्या सह्या आहेत। मी बापू तुकाराम बागुल, माजी उपसरपंच चितोड। चितोड ग्रामपंचायतच्या संदर्भात आम्ही आज महाशय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर केलं आहे। चितोड ग्रामपंचायतची निवडणूक ही 7 ऑक्टोबरला होणार आहे, परंतु सदर बाबतीत जी 11 गावं महानगरपालिकेमध्ये हद्दवाढमध्ये समाविष्ट आहेत त्या चितोड गावाचाही समाविष्ट आहे। असे असताना शासन स्तरावर हद्दवाढ होऊन ग्रामपंचायत बरखास्त होण्याच्या तयारीत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये पुन्हा इकडं निवडणुकीचा फास घेतला जात आहे। अशा पद्धतीत जर निवडणूक घेतली 2-4-6 महिन्यात निवडणूक ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते किंवा आत्ताही बरखास्त होऊ शकते। म्हणून जर शासनाने आत्ताच वेळीच निर्णय दिला ग्रामपंचायत बरखास्ती तर निवडणुकीचा खर्च, उमेदवारांचाही खर्च वाचेल, शासनाचाही खर्च वाचेल। जर निवडणूक घ्यायची असेल तर पूर्ण संपूर्ण 5 वर्षासाठी घ्यावा, अन्यथा जो हद्दवाढ होत असेल तर ग्रामपंचायत बरखास्त आजच करावी आणि आमच्या निवडणुकीला जो शासनाचा व उमेदवारांचा खर्च होणार आहे तो होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 18 सप्टेंबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय धनगर समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। रविवारी ही बैठक हमाल मापाडी भवनात पार पडली।
धनगर समाजाला आरक्षण द्यावे. धुळे तालुक्यातील हडसुने येथील चिंतामण ठेलारी यांना मारहाण करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी 18 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नियोजन करण्यासाठी रविवारी शहरातील हमाल मापाडी भवनात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, प्राध्यापक पीयू धनगर, सुनील वाघ, विठ्ठल मनोहर, गंगाराम कोळीकर, संदीप खताळ, सुदाम भालकर, नथू बोरसे आदी उपस्थित होते. शासनाने समाजाला तातडीने आरक्षण देण्याविषयी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक धनगर सभापती गर्दे यांनी मार्गदर्शन केले. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. हडसुने गावातील चिंतामण ठेलारी यांना वन अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून खोटा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निंदनीय आहे, त्यामुळे बैठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच याबाबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. त्यासाठी 18 सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पारवा रोडवर असलेल्या प्रकाश चित्रपटगृहापासून सुरुवात होईल. मोर्चामध्ये शहर परिसरातील समाजबांधव सहभागी होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. राजीव हाके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. घटनेला कुठेतरी वाचा फोडावी हा खरा दृष्टिकोन या मोर्चा मागचा आहे. निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आरक्षणाचा विषय लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रावर जोरात फिरला तितक्याच गतीने तो खाली आला इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर. तिचं संशोधन सुरू झालं आणि धुळे जिल्ह्यात बऱ्याच गावांमध्ये टीची कमिटी आतापर्यंत येऊन गेली. मला असं वाटतं धुळे जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं सर्वेक्षण त्यांचं संपलेलं आहे. एकेकाळचा सदन मराठा समाज आज आपल्या अस्तित्वासाठी टाहो पडत आहे आणि आपण मात्र शेळ्या मेंढ्यांसारखे गाव कुटाबाहेर खाली मान घालून जगत आहोत. अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करत आहोत. मी म्हणतो कशासाठी, तर फक्त आणि फक्त टीचभर कोट्यासाठी. अरे या टीचभर कोट्यासाठी खांद्यावर काठ्या घेऊन ऊन सावल्या आम्ही झेलेल्या, खांद्यावर काठ्या घेऊन ऊन सावल्या आम्ही झेलेल्या, काठ्या उगारणार कुणावर पाठी आमच्या सोरल्या. काठ्या कुपाट्यांमध्ये माना आम्ही खोवल्या, काठ्या कुपाट्यांमध्ये माना आम्ही खोवल्या, राणीवणी भटकताना कोटऱ्या आमच्या वळल्या. हाती लगाम आवळवली खोगरा आम्ही लादली, पाण्याच्या एका थेंबासाठी चिल्या पिल्यात बोंबल झाली. गावोगाव बांध तुडवली रक्त मातीत सांडले, अभागी खळगी भरण्या बिराड मसनात मांडले. अरे टाचा घसून घसून गुडग झालं कणखर, आम्ही जातीचं धनगर खातो धोंडळ्याची. त्याचा अर्थ आम्ही आजही फक्त आणि फक्त भाकरीसाठी जगत आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दुधाळ जनावरांना युनिक ओळख क्रमांकाचा बिल्ला मारण्याचा कार्यक्रम जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या वतीने घेण्यात आला. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग केंद्र पुरस्कृत NMBP पशु संजीवनी अंतर्गत दुधाळ जनावरांना युनिक ओळख क्रमांकाचा बिल्ला मारण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 सप्टेंबर रोजी नवकार गोशाळा पांझरापोळ चाळीसगाव रोड जैन मंदिर दादावाडीसमोर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त VG देशमुख, गोशाळा सचिव राजेंद्र चौधरी, डॉक्टर संजय पाटील आणि त्यांच्या पथकाच्या उपस्थितीत 60 जनावरांना बिल्ले मारण्यात आले. आधार कार्डाप्रमाणे ही नोंद असणार आहे. मी डॉक्टर VG देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय दवाखाना धुळे. या अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवकार गोशाळा पांझरापोळ येथे आज आहोत. आज एक विशेष कार्यक्रम म्हणजे NMBP पशुसंजीवनी हे महाराष्ट्र शासनाची जिल्हा केंद्र पुरस्कारची जी योजना आहे ती योजनेचं या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम कोणता आहे, तर माणसाला जसं आधार कार्ड आहे त्याची नोंद आहे भारतामध्ये तो कुठं आहे कसा आहे काय त्याचं एक ओळखचिन्ह जे आहे, तशाच प्रकारचे आपल्या पशूंला जे दुधाळ जनावर आहेत गाई आहेत म्हशी आहेत त्या जनावरांची नोंद राहावी, त्या जनावरांची ओळख राहावी, त्या जनावरांची ओळख पटावी अशा उद्देशानं या शासनाचा उद्देश असा आहे की त्यांना ओळख क्रमांक द्यायचा आहे, कानात बिल्ला मारायचा आहे, टॅगिंग करायचं आहे. ते टॅगिंग कशासाठी असणार आहे, तर हे एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या टॅगिंगमुळं त्या जनावरांची ओळख जन्मापासून मरेपर्यंतची जी आपण त्यांची ओळख धरतो
तशी ओळख ह्या जनावर कुठं गेलेली आहे, चोरीला गेला असेल तर कुठं चोरीला गेलेली आहे त्याची नोंद, हरवली असेल तर हरवलं आहे, काही नॅचरल कॅलॅमिटीमध्ये जर काही नुकसान झालं असेल तर शासनाला कळतं की हे नेमकं नुकसान किती झालेलं आहे अशी नोंद. मी राजेंद्र वालचंद चौधरी, सेक्रेटरी नौकार गोशाळा पांढरापूर धुळे. आमच्या संस्थेमध्ये जे विविध पोलीस गुन्ह्यांमध्ये पशु आम्हाला प्राप्त होतात ते सर्व पशूंना, पशूंपैकी जेवढे दुधाळ पशु आहेत त्या सगळ्या दुधाळ पशूंना शासनाच्या NMBP ह्या योजनेअंतर्गत त्यांच्या कानाला टॅगीकरण करण्यात येत आहे, जेणेकरून त्या पशूचं एक आयडेंटिटी निर्माण होईल आणि भविष्यात आमच्याकडून हे पशु जर कोर्टाच्या आदेशाने कुठे सुटले, सोडण्यात आले, तर ते पशु कुठे जातील, काय जातील, कुठल्या स्थितीला राहतील ते शासनाला इमिजिएट कळेल, जेणेकरून त्यांचं आयडेंटिफिकेशन अगदी व्यवस्थित होऊन आम्हाला मिळेल ते. आणि ह्या योजनेचं आम्ही स्वागत करीत आहोत. शासनाने जे ही योजना राबवण्याचा उपक्रम राबवलेला आहे, धुळ्या जिल्ह्यात प्रथमच आमच्या नौकार गोशाळा पांढरापूर इथून सुरुवात होत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता मिळावी या मागणीसाठी जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समितीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. अल्पसंख्याक शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वैयक्तिक मान्यता मिळाली पाहिजे. दुसरीकडे माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी क्षुल्लक कारणामुळे सन 2009 पासून वैयक्तिक मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यात विरोधात जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. आंदोलनात सलीम अब्दुल रज्जाक अन्सारी, मुख्तार नूर नबी अन्सारी, वाहिद हुसेन, तव्वाब अन्सारी, साबिर शेख आदी सहभागी झाले. अल्पसंख्याक शाळांना राज्यघटनेच्या कलम 29-30 अन्वये संरक्षणात्मक मूलभूत अधिकार आहे. या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव 3 महिन्यात निकाली काढणे आवश्यक असताना सन 2009 पासून प्रस्ताव प्रलंबित आहे. न्यायालयाने सर्व प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण उपसंचालकांनी प्रस्ताव तपासून वैयक्तिक मान्यता देण्यासह शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही याविषयी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. अंजुमने फरोख तालीम यंग बॉईज एज्युकेशन अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचालित शाळा अंजुमने इशाते तालीम, सरदार शैक्षणिक संस्था, मुस्लिम वेलफेअर सोसायटी, मौलाना आझाद या संस्थेचे प्रस्ताव सन 2000 पासून प्रलंबित आहे, ते मंजूर करावे, तसेच झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यघटनेच्या अनुसार आणि सर्व तत्वांच्या मान्यतेच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने सुटावा याकरता आम्ही पाठपुरावा केला आणि आमच्या पाठपुराव्याला यश मिळून 1 महिन्याच्या आत म्हणजे 17 तारखेला आम्ही याबाबतचं निवेदन दिलं, चर्चा केली आणि 18 तारखेला शिक्षण संचालकांनी याबाबत आदेश काढून अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांचे मान्यतेचे प्रस्ताव तातडीने मान्य करावेत आणि शालार्थ ID देण्याच्या बाबतीत कार्यवाही करावी असा आदेश काढला. हमारी स्कूल में जो टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ है उसकी मंजूरी के लिए मान्यता के लिए शिक्षण अधिकारी माध्यमिक और प्राथमिक ये दोनों को 2009 से कॉरेस्पॉन्डेंस कर रहे हैं, लेकिन उन्होंने कोई भी दखल नहीं दी, इसलिए हम मजबूर होकर कोर्ट के अंदर भी दाद मांगे. कोर्ट ने फैसला सुनाया कि इनको 3 महीने के अंदर आदेश देना चाहिए, कुछ याचिका के अंदर 4 हफ्ते के अंदर आदेश देना चाहिए, लेकिन इन्होंने कोई भी निर्णय लिया नहीं, कोई भी दखल लिया नहीं है. इसके बावजूद भी शासन ने 3 जुलाई 2017 को आदेश पारित किया है कि महाराष्ट्र के अंदर जितने भी अल्पसंख्याक की स्कूलें हैं उनको उसमें जो भी पेंडिंग के वर्क है, जो भी पेंडिंग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी के नियुक्ति के प्रस्ताव जो है उसको ताबड़तोड़ मान्यता दो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीत. नवरात्र उत्सवासाठी मंदिराला रंग देताना वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने 2 जणांचा मृत्यू, धुळ्यातील रंगारी चाळीत घडली घटना. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधून कारवाई करा, साप्ताहिके हिंदी उर्दू दैनिकाच्या संपादकांची प्रशासनाकडे मागणी. आपसातील वादातून धुळ्यातील दत्तमंदिर चौक देवपूर येथे नरेश गवळी या युवकावर 10-12 जणांनी केला प्राणघातक हल्ला. मीटर रिडिंग न घेता जास्तीचे बिले आल्यामुळे वीज ग्राहक संतप्त, वर्षा बिल्डिंगमधील वीज कार्यालयातून मिळत आहेत उडवउडवीची उत्तरे. मनपा प्रस्तावित हद्दीवाढीत समावेश असलेल्या चितोळ ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था, प्रशासनाला दिले निवेदन.
आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 18 सप्टेंबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा धनगर समाजाच्या बैठकीत झाला निर्णय. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या वतीनं दुधाळ जनावरांना युनिक ओळख क्रमांकाचा बिल्ला मारण्याचा कार्यक्रम संपन्न. आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपले. नमस्कार.